जय मल्हारनी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचं नमस्कार. आज आपण आहोत नंदुरबार. नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांची रणधुमळी, प्रचाराची रणधुमळी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या रणधुमळीमध्ये नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उमेदवारी करत असलेले ॲडव्होकेट प्रकाश गांगुडे, एक तरुण तडफदार उमेदवार या ठिकाणी उमेदवाराच्या रिंगणामध्ये दिग्गजांना लढत देण्यासाठी ज्या ठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे विजयकुमार गावित, डॉक्टर विजयकुमार गावित त्यांच्यासोबतच आहेत. भाजपातून बंडखोरी केलेले उमेदवार उदयसिंग पाडवी आणि त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार आणि यासोबत जवळपास 4 ते 5 उमेदवारांच्या रिंगणामध्ये स्वाभिमानी शेतकरींनी प्रथमतः या नंदुरबार जिल्ह्यात उमेदवारी या ठिकाणी एका तळण तरुपदार उमेदवाराला या ठिकाणी दिलेली आहे. ॲडव्होकेट जयप्रकाश गांगुडे, प्रकाश गांगुडे यांच्या माध्यमातून यांचं काय नेतृत्व कसं असणार आहे, हे काय आश्वासित आहेत या मतदारसंघामध्ये, या नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय ते करू शकतात, काय काय त्यांची उमेदवारी. सर, मी ॲडव्होकेट प्रकाश मोहन गांगुडे, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत मला या नंदुरबार विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी दिलेली आहे. सर्वप्रथम मी आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि आपल्या जिल्हाध्यक्ष आदरणीय घनश्यामभाई चौधरी यांचा आभार मानेल की त्यांनी माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवून त्यांनी मला आज इतकी मोठी संधी दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांना पुनश्च मी त्यांचे आभार मानतो. आणि आज आपण एकंदरीत बघितलं की मागील कितीतरी वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्ग हा वंचित आहे, त्यांचे प्रश्न कोणीही विधानसभेच्या सभागृहामध्ये कोणीही आजपर्यंत मांडत नाही आहे, त्यामुळे इथं शेतकरी वर्ग हा दिशाहीन आहे किंवा त्यांच्या प्रश्नाला कोणीही वाचा फोटत नसल्यामुळे त्यांचे प्रश्न हे आजपर्यंत सुटलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर मला लोकांनी मतदारांनी निवडून दिलं तर मी नक्कीच त्यांचे प्रश्न हे मी सभागृहामध्ये जोरदारपणे मांडेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी मी माझ्याकडून जितके शक्य होईल तितके मी त्यांच्यासाठी शर्तीचे प्रयत्न करेल. त्याचसोबत नंदुरबार या मतदारसंघामध्ये लिफ्टिंग, जो तापीचं पाणी जे आतापर्यंत आलेलं नाही लिफ्टिंगच्या माध्यमातून, ते पाणी आणण्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी जो त्यांचा जलसिंचनचा जो मोठा गंभीर विषय आहे त्यासाठी मी प्रयत्न करेल आणि तो पाणी आणणार म्हणजे आणणार, त्यासाठी मी येणाऱ्या दिवसांमध्ये खूप प्रयत्न करेल. त्याचसोबत नंदुरबार जिल्हा हा एक आदिवासी बहुल जिल्हा आहे, इथं भरपूर लोक अशिक्षित आहेत आणि ते नंदुरबारमध्ये कामाला येतात किंवा तो जो मजूर वर्ग आहे तो कुठेतरी संघटित नाही, त्या मजूर वर्गाला संघटित करून त्यांना एक शासनाकडून काही देता येईल, त्यासाठी काही योजना देता येतील किंवा त्यांना काही संघटित करून त्यांना योग्य रोजगार जो शासनाचा उपलब्ध करून देईल. कारण की बघा, जर शिक्षण हेच प्रगतीचं माध्यम आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला शिक्षण या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यामुळे त्यामध्ये काय होईल की त्यामुळे विद्यार्थ्यांना एक योग्य जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना चांगले पुस्तकं, त्यांचं जसं कम्प्युटरच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि ते त्यांचं त्यांना रोजगार मिळण्याची एक संधी उपलब्ध होईल. त्यामुळे त्या मी विद्यार्थ्यांना एक वचन देतो की जर त्या म्हणजे मला जर त्यांनी निवडून दिलं तर मी नक्कीच त्यांच्यासाठी या गोष्टीसाठी प्रयत्न करेल. आज आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जो काही आमचा जो अजेंडा आहे तो असा आहे की आम्ही पहिले तर आमच्यासाठी जो तापीचा जो पाणी आहे लिफ्टिंगच्या माध्यमातून तो आणण्यासाठी आम्ही सर्वोपरी प्रयत्न करणार आहोत आणि आणणार म्हणजे आणणारच. त्याच्यानंतर जो शेतमजूर आहे त्याच्यासाठी त्यांना योग्य रोजगार आणि त्यांच्यासाठी काही सुविधा करता येतील तो हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रयत्नातून स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांच्या उमेदवारी म्हणून ॲडव्होकेट प्रकाश गांगुडे यांना आम्ही उमेदवारी दिली आणि आज एक चांगला आणि शुभ दिवस म्हणून नंदुरबार शहरामध्ये पुणे मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. आमचा लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्यामुळे एक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजूर यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एक धनशक्ती आणि घराणेशाहीला एक त्यांच्या विरोधात बंड पुकारून आम्ही या ठिकाणी आमचा उमेदवार हा निवडून येण्यासाठी आज मातेचं आम्ही आशीर्वाद घेतला आणि आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो.